बातमी आहे. मावळ गोळीबारा संदर्भातली याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने एक धक्कादायक खुलासा केलाय. पोलिसांच्या गोळीबारात तत्कालीन पोलीस अधीक्षक संदीप कर्णिक यांच्या गोळीनेच कांताबाई ठाकर या महिलेचा मृत्यू झाल्याचे पुरावे याचिकाकर्ते आयजी खंडेलवाल यांनी न्यायालयात सादर केलेत. मुंबई पुणे रोडवर शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनात पोलिसांनी गोळीबार केला म्हणून कांताबाई ठाकर उताराच्या दिशेनं धावल्या. त्या दिशेनं फक्त संदीप कर्णिक यांनीच गोळीबार केला होता. हे संदीप कर्णिक यांच्या जबाबातून आणि कांताबाई ठाकर यांच्यावर झाडण्यात आलेल्या गोळीच्या बॅलिस्टिक अहवालावरून स्पष्ट होत असल्याचा मुद्दा याचिकाकर्त्यांतर्फे मांडण्यात आला. चौकशी समिती अहवालात ही बाब का नाही असा सवाल न्यायालयानं विचारलाय. तसंच या मुद्द्यावर पुन्हा संबंधित अधिकाऱ्यांचे जबाब घेऊन एका आठवड्यात अहवाल सादर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिलेत. यामुळे आता संदीप कर्णिक यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. या गोळीबारात 3 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता तर 14 जण जखमी झाले होते. मात्र राज्य सरकारनं कर्णिक यांना केवळ ताकीद दिली तर तत्कालीन पोलीस निरीक्षक अशोक पाटील, यशवंत गवारी आणि उपनिरीक्षक गणेश माने यांच्यावर शिस्तभंगाची साधी कारवाई झाली होती. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.